दर वेळा सावरकरांचं गुणगान करताना पोंक्षे आणि त्यांच्या माळेतल्या संख्यमणी काय सांगतात? बघा सावरकर कसे विज्ञानवादी होते, बघा सावरकर कसे अस्पृश्यता निवारण करणारे होते, आणि सावरकरांचं एक प्रचंड उदात्तीकरण करण्याचा प्रयत्न नेहमीच केला गेला. हे कशासाठी केलं गेलं? कारण की खरं तर सावरकरांच्या काळ्या बाजू किंवा डार्क किंवा सांगता न येण्याजोग्या समर्थन न करता येण्याजोगे मुद्दे खूप आहेत. जागृती न्यूज चॅनलच्या प्रबोधन सत्रामध्ये आजचा सत्यवेध थोडासा वादग्रस्त अशा विषयावर आहे. खरं तर निमित्त आहे शरद पोंक्षेंचं एक विधान. तसं शरद पोंक्षे यांना फार गांभीर्यानं घेण्याची गरज नाही असं माझ्यासारख्या अनेक कार्यकर्त्यांना वाटतं, पण अलीकडे सतत लक्ष वेधून घेणारी विधानं करायची या पद्धतीचा एक उपक्रम काही लोकांनी हाती घेतलेला आहे आणि त्याच्यात पोंक्षे त्या माळेतला एक मणी आहे. आणि म्हणून या लोकांनी जे अपप्रचारासाठी कुप्रचारासाठी जी विधानं केलेली आहे त्याचा थोडक्यात समाचार घ्यावा हा खरं तर आजच्या सत्यवेधचा हेतू आहे. शरद पोंक्षे हे फक्त कलावंत नाहीत, ते नथुरामची भूमिकाच अदा करतात असं नाही तर ते नथुराम जगतात. नथुरामचे विचार आणि कार्य हे त्यांनी आत्मसात केलेत ते त्यांना मान्य आहेत. म्हणजे हिंसेवर महात्मा गांधींसारख्यांचा खून करण्याचा समर्थन करण्यापर्यंतचा विचार हा पोंक्षे आज 21व्या शतकामध्ये आपल्याला करताना दिसतात. पोंक्षेंनी जसं नथुराम गोडसे यांना श्रद्धास्थान मानलंय तसंच पोंक्षेंनी त्यांच्या निष्ठा या विनायक दामोदर सावरकर यांच्या पायाशी वाहिलेल्या आपल्याला दिसतात. कोणी कोणाला आपलं हिरो समजावं, कोणी कोणाला आदर्श मानावं हा ज्याचा त्याचा स्वातंत्र्याचा भाग आहे आणि भारतीय संविधानानं त्याला तसं पूर्ण स्वातंत्र्य दिलेलं आहेच, पण त्याच भारतीय संविधानानं आम्हाला विचारांच्या स्वातंत्र्याच्या सोबत टीका करण्याचं स्वातंत्र्य, विधायक टीका करण्याचं स्वातंत्र्य दिलंय आणि त्याच अधिकाराबरहुकूम मी आज पोंक्षेंच्या एका विधानाचा काय थोडक्यात समाचार घेऊ इच्छिते आहे. पोंक्षेंचं नेमकं कोणतं विधान आत्ता आम्हाला खटकतंय ते आहे, त्यांनी एक 4-5 दिवसापूर्वीच असं म्हटलं की इतर कुणाही पेक्षा म्हणजे महात्मा फुले असतील किंवा बाबासाहेब आंबेडकर असतील यांच्यापेक्षा विनायक दामोदर सावरकर यांनी अस्पृश्यता निवारणाचं कार्य हे सर्वाधिक केलेलं आहे. आता एकतर महात्मा फुले आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या नखाची सुद्धा सर सावरकरांच्या विचार कार्याला नाही आहे. अत्यंत दोन वेगळ्या प्रकारचे हे विचार प्रवाह आहेत, पण तरीही त्यांच्याशी तुलना करून सावरकरांची उंची वाढवण्याचं म्हणजे त्यांचा बुटाला एवढा मोठा ठोकळा लावण्याचं काम या निमित्तानं केलं जात असतं आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे उंची नाही आहे वैचारिक, तरीसुद्धा ती वैचारिक उंची कोणाबरोबर आहे अशी तुलना करायची तर नसलेल्या लोकांना महामानव बनवण्याचा उपद्व्याप हे याचं एक पहिलं षडयंत्र आहे. शरद पोंक्षे जे सांगतात की अस्पृश्यता निवारणाचं कार्य, आता ही जी सगळी परिभाषा आहे ही परिभाषा आजच्या काळामध्ये गैरलागू आहे. याचं कारण आज आपल्या देशामध्ये अस्पृश्यता अस्तित्वात नाही, म्हणजे ती कायद्यानं नाही, अस्पृश्यता पालन करणं हा कायद्यानं गुन्हा आहे. मूलभूत अधिकारांमध्ये भारताच्या संविधानामध्ये अस्पृश्यता निवारण म्हणजे अस्पृश्यता पालन करणं कायद्यानं गुन्हा केलेला आहे. या अर्थानं आता अस्पृश्यता कुणी पाळत नाही, एक गोष्ट. दुसरी गोष्ट, या देशाला सर्वाधिक गरज अस्पृश्यता ही जी परिभाषा आहे जाती व्यवस्थेच्या अनेक परिणामांपैकी एक छोटा परिणाम म्हणजे अस्पृश्यता आहे, पण जातीव्यवस्था त्याच्यापेक्षा अधिक गंभीर शोषण आपल्याला करताना दिसते. परंतु जात म्हणजे अस्पृश्यता असं इथल्या ब्राह्मणवादी लेखक विद्वान तत्वज्ञ यांनी सतत सांगितलं आणि अस्पृश्यता गेली म्हणजे जणू काही जातीव्यवस्था गेली आहे,
हा भ्रम जाणीवपूर्वक ते निर्माण करत आलेत आणि त्याचा प्रचार प्रसार करत आलेले आहेत. खरं तर जाती अंत ही अधिक व्यापक आणि मोठी गोष्ट आहे आणि सावरकर बिचारे त्याच्याबद्दल काहीही भाष्य करताना दिसत नाही, किंवा त्यांचा तो घास नाही. सावरकरांनी जे काही केलं, दरवेळा सावरकरांचं गुणगान करताना पोंक्षे आणि त्यांच्या माळेतल्या संख्य म्हणी काय सांगतात, बघा सावरकर कसे विज्ञानवादी होते, बघा सावरकर कसे अस्पृश्यता निवारण करणारे होते, आणि सावरकरांचं एक प्रचंड उदात्तीकरण करण्याचा प्रयत्न नेहमीच केला गेला. हे कशासाठी केलं गेलं, कारण की खरं तर सावरकरांच्या काळ्या बाजू किंवा डार्क किंवा सांगता न येण्याजोग्या समर्थन न करता येण्याजोगे मुद्दे खूप आहेत. उदाहरणार्थ छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहास लेखनाबद्दल, म्हणजे सहा सुवर्ण पानं काय सहा सोनेरी पानं लिहायचं आणि त्यातल्या तीन ओळी दीड परिच्छेद फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख करायचा आणि तो सुद्धा विपरीत पद्धतीनं करायचा. कल्याणच्या सुभेदाराला काय सुभेदाराच्या सुनेला सन्मानानं परतवणं, तिचा मानसन्मान करणं, ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या सद्गुणांची विकृती आहे असं सावरकर लिहितात. म्हणजे काय करायला पाहिजे होतं, कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेबरोबर बलात्कार, अत्याचार, तिला काळ्या पाण्याच्या शिक्षेवर पाठवायचंय, करायचं काय? एका स्त्रीच्या बद्दल अनुदार विचार करणारे खरं तर सावरकर आहेत आणि शिवाजी महाराजांच्या निमित्तानं त्यांनी हे विधान आपल्याला सातत्यानं केलेलं दिसतं. द्विराष्ट्रवादाचा सिद्धांत हे सतत मांडत आले. मुस्लिम द्वेषावर त्यांचा संपूर्ण राष्ट्रवाद हा उभा राहिला, म्हणजे अल्पसंख्याकांना टार्गेट करायचं आणि आम्ही जणू काही समस्त हिंदू एक आहोत आणि त्यांचा हा राष्ट्रवाद मांडायचा, या पद्धतीची सावरकर विधानं करायत. आज मला या सत्यवेदमधून पुन्हा एक प्रश्न आपल्या सर्वांपुढे उपस्थित करायचा आहे. आहेत का हो सावरकर खरंच विज्ञानवादी? म्हणे त्यांनी कुठलं विधान सतत आपल्याला ऐकवलं, आपल्याला असं सांगितलं की बघा सावरकर असं म्हणतात, गाय एक उपयुक्त पशू आहे, म्हणजे गाय शेण देते, दूध देते, ती चांगली एक पशू आहे, मग हा विज्ञानवाद आहे? नाही. आपण याच्यातली मेक नीट लक्षात घेतली पाहिजे. सावरकर जरी गाय उपयुक्त पशु असं म्हणत असले तरी सुद्धा सावरकरांची एकूण विचारधारा ही विषमतावादी आहे आणि जाती समर्थक आहे. सावरकरांचं प्रारूप काय, म्हणजे मंदिर प्रवाशाचा सत्याग्रह, या आपण मार्च महिन्यात बोलतोय आणि नाशिकच्या सत्याग्रहाच्या टप्प्यांमधले महत्वाचे टप्पे हे मार्च महिन्यामध्ये आपल्याला झालेले दिसत आहेत, त्याची आठवण या निमित्तानं केली पाहिजे. मंदिर प्रवेशाबद्दल बाबासाहेब आंबेडकर सांगतात, इतरांना मंदिरात प्रवेश असेल तर आम्हा अस्पृश्यांना, माझी अस्पृश्यांना मंदिरात प्रवेश का नाही? म्हणजे इतरांसारखे आम्ही माणसं आहोत. माणुसकीसाठीची लढाई, जाती अंतासाठीची लढाई बाबासाहेब आंबेडकर आपल्याला करताना दिसत आहेत. 19व्या शतकात महात्मा फुल्यांनी आम्ही बिचारे आम्हाला सवलती द्या या पद्धतीची विधानं केली नाही. आम्ही स्त्री शूद्राती शूद्र, आम्हावर आमचं शोषण हे भटशाही भिक्षुकशाही कशी करते हे 19व्या शतकात महात्मा फुले सांगतात. आणि सम्यक समतेवर आधारित समाज निर्माण झाला पाहिजे, बळी राष्ट्र निर्माण झाला पाहिजे हे स्वप्न महात्मा फुले आपल्याला देताना दिसतात. काय केले सावरकरांनी? सावरकर असं म्हणतात की या देशातली अस्पृश्यता निवारण करायचं असेल, या देशात दलितांचा सन्मान करायचा असेल तर काय केलं पाहिजे. सावरकरांचं प्रारूप त्यांचं मॉडेल आहे, म्हणजे बाबासाहेब म्हणतात जिथं सगळे जातात तिथे आम्हाला जायला मिळालं पाहिजे. आणि सावरकर विज्ञानवादी म्हणून गवगवा ज्यांचा केला जातोय त्यांचं प्रारूप काय आहे, ते असं म्हणतात की पतित पावन मंदिर. आता याच्यातले तिन्ही शब्द पहा, पतित, कोण पतित, कोण ठरवणार? म्हणजे तुम्ही ब्रह्माच्या मुखातून जन्माला आलेले ब्राह्मण आम्हाला असं म्हणतायत पुन्हा एकदा की तुम्ही शूद्र पायातून जन्माला आलेला आहात, हे चालणार नाही. म्हणजे पतित कोणीतरी आहे आणि असे पतित असणारे लोक पावन होणार आहेत. आम्हाला नाही ना व्हायचं पावन, आम्ही काय अजेंडा दिलाय तुम्हाला, आम्हाला पावन करा, साबण घेऊन आम्हाला धुवून काढा, हे मान्य नाही. आम्हाला ही संकल्पनाच मान्य नाही. पतित लोकांना पावन करण्याचा सावरकरांचा उपक्रम काय, मंदिरात जा.
बरं हे मंदिर कसं पतित लोकांसाठी म्हणजे दलितांसाठी स्वतंत्र मंदिर म्हणजे नवी अस्पृश्यता नाही झाली का? आणि अशा माणसाला तुम्ही विज्ञानवादी म्हणणार आहात? मंदिरात जाऊन दलित पावन होतात किंवा कुठलीही व्यक्ती पावन होते हाच अवैज्ञानिक विचार आहे आणि ते सावरकर मांडतायत. आणि म्हणून पोंक्षेंना या निमित्तानं आमचं एवढंच सांगणं आहे, मिस्टर पोंक्षे, नाटक करणं वेगळं आणि समाजामधल्या विषमतेच्या विरोधात लढत समतेसाठी संघर्ष करणं ही अत्यंत वेगळी, जीवपणाला लावून, जीवाची बाजी लावून महामानव आणि आज आमच्यासारखे कार्यकर्ते काम करतायत ते नाटक करणं इतकं सोपी गोष्ट नाही. नाटकात तुम्ही अभिनय करता तो अभिनय नाटकापुरताच खरं तर राहिला पाहिजे. आमचे खरे हिरो महात्मा ज्योतिबा फुले, बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज आदी ही सगळी जी बहुजन समाजातली महामानव आहेत हे हिरो असतात. तुमच्यासारख्या लोकांनी या निमित्तानं हे लक्षात घ्यावं की अस्पृश्यता निवारणाचा एक इतिहास या देशाला आहे आणि केवळ अस्पृश्यता निवारण नाही तो तात्कालिक प्रश्न आहे. अस्पृश्यता निवारणापासून जातीअंतापर्यंतचा एक समग्र विचार ही देशाची गरज आहे हे खरं तर पोंक्षेंनी लक्षात घेतलं पाहिजे. सावरकरांचं गुणगान आता 21व्या शतकात बास झालं. आम्ही 15वं विद्रोही मराठी साहित्य संमेलन नाशिकला घेत असताना समस्त ब्रह्मवृंदांचं संमेलन आमच्या समोर होतं, जे स्वतःला अखिल भारतीय म्हणतात. संमेलन नगरीला कोणाचं नाव द्यायचं? धडपड सावरकरांची. हे आम्हाला मान्य नाही. हा अखिल भारतीयचा व्यवहार हा सुद्धा तुमच्यासारखा विषमतावादी आणि म्हणून त्या विषमतावादी विचारांच्या पुरस्कारकर्त्याचं नाव हे सतत सतत पुढे आणलं जातं. आता बहुजन समाजातले तरुण तरुणी शिकलेत, त्यांच्या धडावर त्यांचं डोकं आहे, ते त्यांच्या डोक्यानं विचार करतायत, स्वतंत्रपणे विचार करतायत आणि म्हणून आम्ही आता शब्द यांनाच, जसं तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे की शब्दांनाच आम्ही शस्त्र आता बनवायला शिकलेलो आहोत, आता आम्ही गलथान राहणार नाही. बहुजन समाजातले सर्व स्त्रिया आणि पुरुष ह्या आत्मभान जागृत झालेले आहेत आणि या आत्मभानानं आम्हाला आत्मसन्मान हा शिकवलेला आहे आणि आमच्या आत्मसन्मानाच्या लढाईत सावरकरांना 100 पैकी 0 गुण आहेत. अस्पृश्यता निवारणाच्या कार्यात सुद्धा हाच आजच्या सत्यवेदचा सांगावा आहे. सत्य की जय हो. नेहमीप्रमाणे सत्यवेद ऐका, फॉरवर्ड करा, लाईक करा, जागृती न्यूज सबस्क्राईब करा असं आपल्याला आवाहन करते आणि थांबते. सत्य की जय हो.